डियर स्टुडंट्स वेलकम अगेन इन दिस न्यू व्हिडिओ सेशन टुडे वी आर गोइंग टू लर्न ऑल अबाउट प्लांट्स विद्यार्थ्यांनो आज आपण वनस्पती स्ट्रक्चर अँड फंक्शन त्यांची रचना आणि त्यांचं कार्य या महत्त्वाच्या धड्यावर चर्चा करणार आहोत सेकंड लेसन क्लास सेवन प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन लेट्स रिकॉल चला उजळणी करूया काही आठवतं मागच्या येतेतलं बघूया व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात पण या वनस्पतींना वेगवेगळ्या नावांनी आपण सहज ओळखतो कशामुळं विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स जसं माणसाला वेगवेगळे अवयव असतात तसे वनस्पतींना असतात का Uh, still parts kon, kon te. The root, stem, leaves, flowers, fruits, etc. of different plants are different. We can identify plants with the help of these different characteristics. Let us now acquaint ourselves with these plant organs in greater detail. विद्यार्थ्यांनो वेगवेगळ्या वनस्पतींचं मूळ रूट स्टेम लिव्स फ्लावर्स फ्रूट्स मूळ खोड पान फूल फळ हे सगळे एकसारखे असतात का तर नाही सगळे वेगळे वेगळे असतात विशेष म्हणजे या विशेष गुणधर्मांचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो आंब्याचं झाड पेरूचं झाड चिकूचं झाड आपण वनस्पतींच्या या अवयवांच्या आधारे त्यांची ओळख करतो आता वनस्पतींचे वेगवेगळे अवयव प्रत्येक अवयव आपण सविस्तरपणे शिकणार आहोत इन ग्रेटर डिटेल मुळांपासून सुरुवात आपण करणार आहोत तर खोड पान फूल या सगळ्या अवयवांची रचना आणि कार्य आपण आज समजून घेणार आहोत चला तर करूया सुरुवात रूटपासून Root. Root manje. barabar Mool. Keep a moistened ball of crumbed paper in a conical flask. Place some soaked moth beans seeds in the flask between the paper and the glass wall. Observe and note the changes in the seeds in two or three days. दोन ते तीन दिवसांचा हा प्रयोग काय करायचं आहे आपल्याला एक काचेचं पात्र घ्यायचं आहे या चंचू पात्रात एक कागदाचा वर्तमानपत्राचा बोळा करायचा आहे क्रम्प्ड पेपर आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे तो ओलसर करायचा आहे काच आणि कागद यांच्यामध्ये भिजवलेले हरभरे मटकीचे दाणे वगैरे कुठलंही हे ठेवायचे आपल्याला दोन ते तीन दिवस ते तसंच ठेवायचं आहे मॉइस्टर आणि दोन ते तीन दिवसांनी आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे काय दिसतंय आपल्याला द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इन्साईड द सीट टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल व्याख्या बघण्यापूर्वी दोन ते तीन दिवसांनी आपण ठेवलेला हरभरे किंवा मटकीचे दाणे यांचं रूपांतर हे असंच झालं आहे का बघा ही आहे सीड त्याला आलेला हा एक न्यू पार्ट आणि हा एक न्यू पार्ट बरोबर हे दोन न्यू पार्ट आहेत चला बघूया द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीट टुवर्ड्स द सॉइल इट्स कॉल्ड द रॅडिकल बीच्या आतून जो जमिनीच्या दिशेने पार्ट वाढतोय त्याला रॅडिकल असं म्हणतात त्याला रॅडिकल असं म्हणतात अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाऊ द सॉइल इज कॉल्ड द प्ल्युम्युल आणि जमिनीच्या वरती वरच्या दिशेने जो वाढतो आहे त्याला प्ल्युम्युल असं म्हणतात रॅडिकल म्हणजे आदिमूळ आणि प्ल्युम्युल म्हणजे अंकुर द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड The root is thick near the ground and gradually टॅपर्स to a pointed end. This part of the plant growing below the soil for the support is called root. यालाच म्हणतात रूट म्हणजेच आधी मूळ म्हणजे रॅडिकल पासून मुळांची वाढ जमिनीखाली होत असते हा जो रॅडिकल आहे या रॅडिकलपासून जमिनीच्या खालच्या दिशेने मुळांची वाढ होते ते खाली 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 वाढत जातात मुळाचा जमिनीलगतचा जो भाग असतो तो, तो थोडासा जाडसर असतो आणि पुढे तो निमुळता कमी 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 होत जाऊन शेवटी टोकदार होतो जमिनीखाली आधारासाठी वनस्पतींच्या आधारासाठी वाढणाऱ्या या अवयवाला आपण रूट म्हणतो मूळ म्हणतो इथे मुळाचं चित्र आहे टॅप रूट म्हणजेच सोट मूळ रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्युस्ड सेकंडरी रूट्स जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना पुन्हा मुळं फुटतात त्यांना सेकंडरी रूट्स म्हणतात म्हणजेच उपमुळं असं म्हणतात दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल रूट्स सपोर्ट द प्लांट दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट ही मुळं तिरपी वाढून जमिनीत खूप दूरवर पसरतात मुळे झाडाला आधार देण्याचं काम करतात अशा प्रकारच्या मुळांना सोट मूळ इंग्रजीत टॅप मूळ टॅप रूट असं म्हणतात रूट्स बिअर हेअर लाईक प्रोसेस नियर द रूट टिप्स धीज आर रूट हेअर्स म्हणजेच काय तर मुळांच्या टोकांच्या भागांवर केसासारखे धागे असतात जसं चित्रात इथे दिसतंय यांनाच म्हणतात रूट हेअर म्हणजेच मुळांचे केस का मुलं रोम जसे अंगावरती असतात मुलं रोम द रूट टिप इज डेलिकेट सगळ्यात महत्त्वाचं मुळाचा जो टोकाचा भाग असतो हा अतिशय नाजूक असतो डेलिकेट असतो धिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट आणि ह्या भागातच मुळाची वाढ होत असते ह्या भागामुळे हे हेच खाली 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 जात असतं द टीप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल द रूट कॅप द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टीप फ्रॉम इंजुरीज आणि या मुळाला या मुळाच्या टोकाला कुठल्याही प्रकारची इजा जमिनीत होऊ नये यासाठी त्याच्यावरती एक कव्हर्ड असतं आवरण असतं कॅप like, लाईक टोपी सारखं एक स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात रूट कॅप मुळाची टोपी म्हणजेच मुलं टोपी रूट कॅप हिअरडेज एक प्रयोग करूया तत्पूर्वी मुळाचं हे चित्र व्यवस्थित पाहून घ्या आणि शक्य असल्यास वहीत काढून घ्या जमिनीखाली होणारी ही आहे मुळाची वाढ सुरुवातीला मूळ थोडंसं जाडसर असतं नंतर ते निमुळतं निमुळतं होत जातं आणि टोकाला शेवटी एकदम टोकदार असतं टोकाला इजा होऊ नये म्हणून असतात रूट कॅप रूट टिपवर मुळांच्या भागांवरती हेअरलाईक स्ट्रक्चर असतात -like त्यांना म्हणतात रूट हेअर जे प्रमुख मूळ असतं त्याला प्रायमरी रूट म्हणतात तर त्यापासूनची इतर मुळं फुटत चालतात त्यांना सेकंडरी रूट असं म्हणतात इट्स सो इझी टेक अ ग्लास जार अँड फिल थ्री क्वार्टर्स ऑफ एट विथ वॉटर प्लेस अँड ऑनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर एट डेज काचेच्या बरणीत पाणी घ्यायचं आहे त्याच्या तोंडावरती एक कांदा ठेवायचा आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याची मुळे पाण्याच्या दिशेने राहतील असा तो कांदा ठेवायचा आहे आठ दिवस कांद्याची मुळं हळूहळू वाढणार आहेत या वाढणाऱ्या मुळांचं तुम्हाला आठ दिवस सातत्यानं होत असणाऱ्या रोजच्या बदलांचं निरीक्षण करायचं आहे थ्रेड लाईक ऑर फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम्स आर कॉल्ड फायबरस रूट्स या कांद्याच्या मुळाच्या भागापासून तंतूसारखी मुळं फुटायला सुरुवात होतात आणि मग या मुळांना म्हणतात खोडापासून फुटणाऱ्या या तंतूसारख्या मुळांना फायब्रोस रूट्स म्हणतात तंतुमय मुळं म्हणतात दस थ्री आर टू मेन टाईप्स ऑफ रूट्स मुळांचे दोन देर आर टू मेन टाईप्स दोन मुख्य प्रकार आहेत टॅप रूट्स अँड फायब्रस रूट्स वरती पाहिलेलं टॅप रूट आणि हे फायब्रस रूट्स सोट व तंतुमुळं डायकोटिलेडॉन प्लांट हॅव टॅप रूट्स व्हाई मोनोकॉटिले प्लांट्स हॅव फायब्रस रूट्स वर्गीकरण करायचं ठरलं तर द्विदल वनस्पतींमध्ये सोट मुळं पाहायला मिळतात तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळं पाहायला मिळतात एक तिसरा प्रयोग आपण पाहणार आहोत सो द सीड्स ऑफ प्लांट्स लाईक मस्टर्ड सागम जवार मीन्स मेजकॉन पी कॉरिअंड एटसेट्रा इन अँड अर्थन पॉट कल्टिवेट द प्लांट फॉर एट डेज वन्स द प्लांट ग्रोज फिफ्टीन टू ट्वेंटी सेंटीमीटर हाईट अप्रूट देम काय करायचं आहे बघा एका कुंडीत वटाणा मोहरी ज्वारी मका धने यांच्यासारखे दाणे पेरायचेत uh, कुंडी कुंडीमध्ये मा पेरायचे मातीच्या कुंडीत अर्थन पॉट आठ दिवस काळजीपूर्वक त्यांना वाढवायचं आहे शेवटी रोपं जेव्हा एक वितभर पंधरा ते वीस सेंटीमीटर एवढी वाढतील त्यांना कुंडीतील माती थोडीशी ओली करायची आहे आणि अप्रूट करायचं म्हणजे अलगत उपटून घ्यायचं आहे त्यांना आणि त्यांना काय करायचं आहे भरलेल्या काचेच्या मोठ्या एका शंकू पात्रात ठेवायचं आहे बघा आता केअरफुली वाईल्ड द सॉईल इज मॉइस्ट

हे शिकण्यासाठी त्याचं निरीक्षण करण्यासाठी अप्रूट करून त्यांना आपण एका शंकू पात्रात पाणी भरलेल्या त्यांना ठेवलंय मक्का ऊस ज्वारी यांपैकी कुठल्या कुठली वटाणं वगैरे आपण जे काही पेरलं कुठल्यांना फायब्रस रूट्स होते कुठल्यांना टॅप रूट होते ते आपल्याला बघायचं होतं प्लांट्स लाईक मेज शुगर केन सॉर्गन हॅव टू टाईप्स ऑफ रूट्स सम रूट्स आर अंडरग्राऊंड वेअर आज सम ग्रो

Absorption of water and minerals anchoring and supporting the plant. Roots perform some other functions too. Roots show some modifications to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, nematophores. ॲटसेट्रा बघा मक्का ऊस ज्वारी यांना जमिनीत वाढणारी आणि सोबतच जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी अशी मुळं असतात त्यांना आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणजेच आगंतुक मुळं असं आहे माती घट्ट धरून ठेवणं पाणी खनिज क्षार शोषून घेणं आधार देणं अशा विविध कार्यांना मुळांना पार पाडावं लागतं त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे सुद्धा जसं आपण ॲडॅप्टेशनच्या चॅप्टरमध्ये पाहिलं बदल होतात जगण्यासाठी आवश्यक तर त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांना त्यांना रूपांतरित मुळं असं सुद्धा म्हणतात मॉडिफाईड रूट्स आणि ते काय आहेत प्रामुख्याने काही हवाईमुळं आधारमुळं धावतीमुळं श्वसनमुळं यांचासुद्धा या सर्वांमध्ये समावेश होतो नंबर फोर टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास चार पुट अप

गॉट त्यात एक रोपटं ठेवायचं आहे रोपट्याची मुळं पाण्यात बुडतील अशी ठेवायची आहे पाण्याच्या पातळीची नोंद करायची आहे खूण करायची आणि त्याच्यावर पाच मिली फाईव्ह एम एल ऑफ ऑइल तेल टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला पाण्याच्या पातळीची नोंद करायची आहे काय झालंय बरं तुमच्या लक्षात आलंय काय झालं आहे याचं ऑब्झर्वेशन जे काही तुम्ही पाहिलं आहे ते तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्हाला चर्चा करायची आहे सध्या शाळा तर सुरू नाही आहे एकमेकींना कॉल्सच्या माध्यमातून तुम्ही याची चर्चा करू शकता यूज युअर ब्रेन पॉवर थोडं डोकं चालवा नंबर वन व्हॉट वूड हॅव हॅपन इफ प्लांट लाईक

मेथी पालक कांदा या वनस्पतींची मुळं कोणत्या प्रकारची आहेत डू यू you नो know दॅट तुम्हाला माहिती आहे का रूट्स इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ अ बनियन ट्री ग्रो टुवर्ड्स द सॉइल दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स वडाच्या खोडावर फुटलेली मुळं जमिनीच्या दिशेने वाढतात त्यांना आपण पारंब्या म्हणतो व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रॉपरूट्स या प्रॉपरूट्सचा या पारंब्यांचा त्या झाडाला काय उपयोग होत असेल इन द बिगिनिंग द बनियन ट्री हॅज व्हेरी फ्यू प्रॉपरूट्स बट लॅटर ऑन देअर नंबर इन्क्रीजेस सो मच दॅट इट ॲपियर्स लाईक अ स्मॉल फॉरेस्ट सुरुवातीच्या काळात वटवृक्षाला थोड्याच पारंब्या असतात कालांतराने या पारंब्यांची संख्या वाढत जाऊन त्याचं जंगलच तयार झाल्याचा अनुभव आपल्याला येतोय इन कोलकत्ता अ टू हंड्रेड अँड फिफ्टी इयर्स ओल्ड बनियन ट्री इन द इंडियन बॉटॅनिकल गार्डन कव्हर्स अ व्हेरी लार्ज एरिया इट इज सपोर्टेड बाय थाउजंड ऑफ प्रॉपरूट्स इज देअर एनी सच ट्री इन युअर सराउंडिंग्स ऑर नेबरहुड कोलकत्ता या ठिकाणी इंडियन बॉटॅनिकल गार्डन आहे या गार्डनमध्ये सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचं एक वडाचं झाड आहे या झाडाला इतक्या पारंब्या फुटल्यात हजारो की त्यामुळे इथे एक छोटं जंगल तयार झालं आहे आणि हा वटवृक्ष खूप मोठ्या एरियामध्ये पसरलेला आहे तुमच्या आजूबाजूलासुद्धा वडाच्या पारंब्या त्यांना तुम्ही लटकली असाल झोका खेळला असाल अशी ऐतिहासिक वृक्ष तुमच्या आजूबाजूला असतील त्यांचं निरीक्षण करा ती किती जुनी आहेत त्यांना किती पारंब्या फुटल्यात त्या पारंब्या काय काम करतात त्याचा काय फायदा आहे त्या पुन्हा जमिनीच्या दिशेने वाढतात जमिनीत जातात का परत काय होतं त्या पारंब्यांचं या प्रश्नांची उत्तरं पालकांच्या सहाय्याने मिळवण्याचा प्रयत्न करा व्हाय आर द अंडरग्राऊंड पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक रॅडिश कॅरट बीट स्वीट पोटॅटो थिक फ्लेशी अँड स्वॅलोन विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे मुळा गाजर बीट यांचे जमिनीखालील भाग हे जाड असतात मांसल असतात आणि फुगीर असतात याचं काय कारण असावं हे वनस्पतीचे कोणते अवयव झालेत फळ मूळ की काय कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ रूट्स अँड सेंड देम युअर फ्रेंड्स व्हाया ईमेल विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्र मिळवा आणि ती तुमच्या मित्रांना ईमेलने पाठवा व्हॉट्सअप तुम्ही वापरताय ईमेल वापरायला शिका म्हणजेच जोड तंत्रज्ञानाची टेक्नो सपोर्ट यानंतर आपण पाहणार आहोत खोडांच्या बाबतीत माहिती पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये तोपर्यंत मुळांच्या बाबतीत चांगला अभ्यास करा गुड बाय